वर्गमूळाचा अंदाज लावणे म्हणजेच एस्टिमेटिंग स्क्वेअर रूट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण संख्येचे वर्गमूळचे अंदाज लावणे शिकूया. दोन मित्र अमित आणि विशाल हे आपापसात बोलत आहेत. विशाल अमितला विचारतो की त्याचे घर स्टेशन पासून किती किलोमीटरवर आहे. मग अमित त्याला कोडे म्हणून उत्तर देतो. माझ्या घरापासून स्टेशन पर्यंतचे अंतर हे तुमच्या वयाच्या किलोमीटरच्या वर्गमूळ इतकेच आहे. मी 23 वर्षांचा आहे, म्हणजेच आपल्या घरापासून स्टेशन पर्यंतचे अंतर 23 वर्गमूळ इतके असेल. पण 23 चा वर्गमूळ किती असेल? तुम्ही संख्या 23 चा वर्गमूळ शोधण्यात विशालची मदत करू शकता का? ह्यासाठी आपल्याला 23 क्रमांकाचे वर्गमूळ शोधावे लागेल. आपण इच्छित असल्यास व्हिडिओ इथे थांबवून उत्तराचा विचार करू शकता. नैसर्गिक संख्येचा वर्गमूळ ही एक संख्या असते ज्याचा वर्ग एन बरोबर असतो. आपल्याला माहित आहे की 23 ही दोन प्रमुख घटकांसह एक प्राथमिक क्रमांकही आहे, एक आणखी 23 स्वतःला. म्हणजेच अशी कोणतीही नैसर्गिक संख्या नाही जिचा वर्ग 23 आहे. याचा अर्थ असा की 23 चा वर्गमूळ एक नैसर्गिक संख्या नसून दशांश संख्या असेल, ज्याचा आपण अंदाज लावू शकतो. आता आपण 23 संख्येचे वर्गमूळ अंदाजे काढूयात. सर्वप्रथम 23 पेक्षा लहान असलेल्या लहान वर्ग संख्यांचा विचार करा, जसे 1, 4, 9, 16, मग 25, 36, 49, 64 अशा 23 पेक्षा मोठ्या असलेल्या पूर्ण वर्ग क्रमांकांचा विचार करा. जर आपण सलग परिपूर्ण वर्ग संख्यांची आणि त्यांच्या वर्गमूळची यादी तयार केली तर आपल्याला ह्यासारखे एक टेबल मिळेल. ह्या टेबलमध्ये 23 संख्या असलेल्या दोन संपूर्ण वर्ग क्रमांकाकडे पहा. ही संख्या 23, 16 आणि 25 दरम्यान येते हे आपण पाहू शकतो. म्हणून 23 संख्येचा वर्गमूळ देखील ह्या दोन संख्येच्या वर्गमूळादरम्यान असेल. 16 चा वर्गमूळ 4 आणि 25 चा वर्गमूळ 5 आहे. त्याचा अर्थ म्हणजे 23 चा वर्गमूळ 4 ते 5 च्या दरम्यान असेल. तुम्ही पाहू शकता की 23 संख्या 16 क्रमांकापासून खूप दूर आहे आणि संख्या 25 च्या अगदी जवळ आहे, जे आपण त्यांच्या फरकानुसार तपासू शकतो. येथे आपण असे म्हणू शकतो की 23 चा वर्गमूळ 4 च्या संख्येपेक्षा 5 च्या जवळ असेल. आपण येथे संख्या अंदाज करू शकतो. 23 ही 4.5 च्या वर्गापेक्षा मोठी आहे. 4.5 चा वर्ग 20.25 आहे, जो 23 पेक्षा लहान आहे, ज्याची आपण चौकशी करू शकतो. चला आता 4.5 च्या पुढे जाऊ आणि 4.6, 4.7 आणि 4.8 चे वर्ग तपासू. 4.8 चा वर्ग पाहता आपण असे म्हणू शकतो की 4.8 चा वर्ग 23 च्या जवळ आला आहे. यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की 23 चा वर्गमूळ अंदाजे 4.8 इतका असेल. अशा प्रकारे आपण 23 च्या वर्गमूळाचा अंदाज लावला आहे आणि विशालने त्याचे कोडे सोडवले. म्हणूनच अमितच्या घरापासून स्टेशन पर्यंतचे अंतर जवळपास आहे 4.8 किलोमीटर. या व्हिडिओमध्ये आपण संख्येच्या वर्गमूळचे अनुमान काढणे शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याची उदाहरणे पाहूयात. धन्यवाद.